जय श्रीमान नारायण। खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे। अध्याय सातवा, ज्ञान विज्ञान योग। श्लोक एकविसावा। यो यो याम याम तनुम भक्ताः श्रद्धयार्चितुम् इच्छति तस्य तस्याचलाम् श्रद्धाम् तामेव विदधामि अहम्। गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान योग शिकवत आहेत। परमात्मा म्हणतात, अर्जुना, पूर्वी मी नमूद केले आहे की सांसारिक गोष्टींची इच्छा आणि माझ्याबद्दलच्या ज्ञानाच्या अभावामुळे भक्त इतर देवतांचा किंवा दैवी घटकांचा आश्रय घेतात। तथापि ब्रह्मासह इतर सर्व देवता हे माझ्या शरीराचे भाग आहेत, त्यामुळे ज्या भक्ताला कोणत्याही देवतेची भक्तिभावाने पूजा करायची असेल त्या भक्ताच्या त्या देवतेच्या भक्तीला कोणताही अडथळा येणार नाही याची मी काळजी घेतो आणि त्या भक्ताची त्या देवतेवरची भक्ती स्थिर राहील याचीही मी काळजी घेतो। त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा जे इतर सर्व देवतांचे शरीर आहेत ते आपले दयाळू अंतःकरण प्रकट करतात असे सांगून की ते भक्तांच्या इतर देवतांच्या भक्तीची स्थिरता सुनिश्चित करतात आणि इतर देवतांची उपासना व्यर्थ होणार नाही याची देखील ते खात्री देतात। श्रीकृष्ण परमात्म्यांची पूर्ण करुणा ओळखून आपण थेट श्रीकृष्ण परमात्म्यांना शरण जाण्याचा प्रयत्न करूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगूया। यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलाम् श्रद्धाम् तामेव विदधाम्यहम्। श्रीमद् भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65-70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिले आहेत। श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात, मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन। श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव, अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन। म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत। परमात्माला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू। परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही। या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन। अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत। आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया। जय श्रीमान नारायणा। ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन। हे श्रीमान नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन। हे श्रीमान नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन। हे श्रीमान नारायणा, मला तुमचे शब्द आठवले, मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत। श्रीमान नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो। हे श्रीमान नारायणा,
मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमद नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमद नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमद नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमद नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमद नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. यो यो याम याम तनुम भक्ताः श्रद्धयार्चितुम् इच्छति तस्य तस्याचलाम् श्रद्धाम् तामेव विदधामि अहम्. ॐ यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन्नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती, आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज एक मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रमाचे PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या तीनपैकी तीनला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची एक फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या, 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्यावर उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम दिसून येतात. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब या वेबसाईटवर जाऊन तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायणा.